त्या ठिकाणी आपल्या कॉंग्रेसची कार्यकर्त्यांनी जनतेची शपथ घेतली आणि आज जवळजवळ 55 वर्ष उजळतात. त्या शपथेच्या आसपास सुद्धा आपण पोहोचलेलो नाही आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परवा जी लोकसभेची निवडणूक झाली, मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. एक उपाय सुद्धा न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं. क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं. इतकंच नाही, अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले. त्यांना मी सांगितलं, लाल झेंड्याला उत्तर देणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. स्वाभिमान दाखवलं, लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आता आपल्या पुढे दुसरं आव्हान येणार आहे. मी परवा मुंबईला गेलो, काही IAS अधिकाऱ्यांनी मला सांगितलं 22 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमावर राहू नका. आतापासून त्यांचे कट चालू आहे. आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापूर असं फडकल्याशिवाय राहणार नाही. आतापासून कष्ट घेत